नमस्कार, मी वेणुनाथ निर्मळ। आपण या बागेत आलेलो आहे। फार सुंदर बाग आहे, जुनी बाग आहे। वा 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 वा, जबरदस्त फळ आहे हो। बाप बाप बाप, माल पण भरपूर आहे, दाबून माल आहे एकदम। सेटिंग चांगली झालेली आहे, 9 वर्षाचं झाड असल्यामुळं फुल सेटिंग आहे एकदम। तर आपण ह्या मालकाला विचारू काय काय झालेलं आहे, काय काय नाही। फार सुंदर, फार सुंदर फळच, लय जबरदस्त आहे आणि सेटिंग पण भरपूर आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा। सोनाली राजेंद्र शेटे, लोणी खुर्द, राहता तालुका अहमदनगर जिल्हा। अहमदनगर जिल्हा, बर बर। आणि आता ही किती वर्षाची बाग आहे? 9 वर्ष पूर्ण आहे। 9 वर्ष पूर्ण झाले? बर 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 बर। 8वं फळ आहे। 8वं फळ आहे। मग आता इथून मागचे 7 वर्ष आणि हे 8वं वर्ष, मग तुम्ही 7 वर्षामध्ये कसे फळ होते आणि या वर्षी कसे फळ आहे तुमचे? आता 7 वर्षापूर्वी तसं बघितलं तर आपलं फळही पातळ होतं, साईज देत नव्हतं, 300 ग्रामच्या पुढे फळच जात नव्हतं। बर बर। आपलं 300 पर्यंत जात होत। बर। तर या वर्षी मध्यंतरी जेव्हा तुम्ही भेटले तर त्यावेळेला तुम्ही सांगितलं की बाबा असं करून बघा, आपल्याकडे काही तेलाचे पण स्पॉट दिसत होते, जास्त प्रमाणात होते। हा, तेल्या पण होता तुमच्याकडे? आम्हाला थोडी काळजी वाटत होती बाबा हा कंट्रोल कसा होईल। बर। तर मग तुम्ही म्हटले की आम्ही सांगतो त्याप्रमाणे करून बघा। मग काय काय केलं तुम्ही? मग आपण डिस्नील सॉइल सोडला होता। डिस्नील सॉइल आणि डिझायर होत, नाही नाही ड्रीप मधलं सांगा अगोदर। डिस्नील सॉइल, नंतर हे होत काय म्हणतात, सीड ग्रो, सीड ग्रो आणि निमॅटोड साठी, निमॅटोड एक होत। हा, म्हणजे सीड ग्रो, निमॅटोड आणि डिस्नील सॉइल तुम्ही दर महिन्याला आपण एकरी सोडत गेलो। हा, दर महिन्याला रेग्युलर सोडलेलं आहे, न चुकता रेग्युलर सोडलेलं आहे। व्हेरी गुड। पहिल्याच महिन्यात फरक जाणवला म्हटलं चला दुसऱ्यांदा एकदा करून पाहू, अजून जास्त फरक जाणवला, मग कंटिन्यू केला आम्ही। बर बर बर। नंतर मग तुम्ही सांगितलं की बघ फळांसाठी नाही का आपल्याकडे तेल आहे, तर मग झाडाची ताकद वाढवली पाहिजे, मग तुम्ही एसओपीचा डोस देऊन बघा, मी सांगतो त्या पद्धतीने। मी शक्यतो 1 किंवा 2 गोणीच्या वर जात नव्हतो। बर। तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही एकरी 4 ते 5 गोण्या फुकून दिल्या ते। व्हेरी गुड, व्हेरी गुड। खाली न देता बेडवर, बेडवर फेकल्यामुळं 100% मुळ्यांनी ते उचललं आणि त्याच्यामुळे ही आज जी साईज दिसली, हा ही जी साईज दिसू राहिली ही खतामुळे दिसते ती बेडवर। आणि दुसरं काही 10-20-20 फेकलं होतं का? 10-20-20 सुरुवातीला अगदी बेसल डोसला बेसल, त्यानंतर नव्हतं दिलेलं। त्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे फक्त आपण 2 गोण्यांच्या ऐवजी 5 गोण्या देऊ एसओपी दिला। पहिल्यांदा आम्ही रिक्स उचलली की नाही, तुमचं सेटिंग जास्त होतं, सेटिंग जास्त होतं, एवढ्या फळांचं पोषण झालं, पोषण व्हायला हवं म्हणून मी तो डोस। बर, मग मागच्या वर्षी तुमच्या प्लॉट वरती आल्या होता हो, मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, वरून फवारे कशाची घेतली? त्यासाठी आपलं बॅसिलस वगैरे सुरुवातीला डिस्नील सॉइल, हा म्हणजे सीड ग्रो आपला डिस्नील सॉइल आधीच्या वर्षी, या वर्षी आम्ही पहिल्यांदा डिस्नील सॉइल आणलं याच्या अगोदरच्या वर्षी। हा हा हा। आणि या वर्षी ते वापरल्यामुळे त्याला जागी स्टॉप झाला, म्हणजे नाही झाला। हा, डिस्नील सॉइल आणि डिझायरचे फवारे खास केले, डिझायरचा आणि डिस्नील सॉइल एक अल्टरनेट एक एक घेत गेलो। हा, अल्टरनेट दर या आठवड्यात डिस्नील सॉइल घेतलं तर पुढच्या आठवड्यात डिझायर घेतलं, डिझायर घेतलं। बर बर। आणि याला बंपरचा वापर केलेला का एखाद्या वेळेस? बंपरचा वापर नव्हता केला। नव्हता केला का? बर बर। मग पुढच्या वर्षी आपल्याला दरवर्षी दर महिन्याला बंपर पण वापरायचंय, या साईज मध्ये अजून फरक होणार। वा 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 वा। पण मागच्या वर्षी त्याला आलं म्हणल्यावर तुम्हाला काळजी वाटत असेल जरा? हा, मग त्याला कंट्रोल नव्हता होत ना, स्प्रेड होत होता। बर बर। आणि ह्या वर्षी तो जागी म्हणजे स्टॉप झालेला आहे, म्हणजे हंटी ना हंटी ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले, तो पसरत नाही, तो जागीच तिथं स्टॉप झाला। हंटीन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ची ट्रीटमेंट, पूर्ण ट्रीटमेंट केल्यामुळे रिझल्ट खूप छान आहे। मी तो म्हणते सर्वांनी युज करून बघायला हवे, एकदा तर युज करून बघा, अनुभव बरोबर येत जातो। बरोबर बरोबर। म्हणजे नेक्स्ट टाइम म्हणजे आपल्याला पण आयडिया येते, लक्षात लगेच येत आहे, झाड लगेच हे कर। हा, फार सुंदर सुंदर सुंदर। तर पाणी किती तारखेचं आहे याला? 25 जानेवारी 2022। 25 जानेवारी 2022 आणि आजची तारीख काय? 30 जुलै 2022। 30 जुलै 2022। आणि तुमची यावर्षी सेटिंग कशी? सेटिंग अगदी चांगली आहे। हा, जोरात सेटिंग एकदम। 6 महिन्याचा प्लॉट झालेला आहे, आता 15-20 दिवसात या फळांची काढणी, पण प्लॉट म्हणजे प्लॉटच बसलेला आहे। हंटिंगची पूर्ण ट्रीटमेंट केलेली,
धन्यवाद धन्यवाद ताई।